पत्रिका श्रमी अत्रि अनुसूया नयान चौधरी दत्त प्रभुराया आले जन्मा जग उत्तराया विश्व व्यापनी मुरली माया एक मुख चतुर भुसुंदर कांति अश दिव्य मान धड़कते मूर्ति बत्तीस लक्षणी जणू ज्योति सूर्य निस्तेज तयांचा पुढ़ती अवतरले भूमिवरी श्री कृष्ण रूपानी श्री हरि वसुदेव देवकी माता उदरी तुम वंशीय कुल उद्धारी द्वापार युगी त्या चौथे चरणी देवाधिदेवांचा मुकुट मणि यदुवंशी कुळात जन्मूनी कार्यविधीचे पूर्ण जाणूनी राजा ज्ञाशीर्षा वंद स्वीकारून सांभाळी रा
राज वचन राबूल दत्त प्रभुपदी हो मुनिलीन विशाल देव मालन देवीन श्री दत्त चरणी मागे संतान प्रसन्न धाले दत्त भगवान हरिपाल बाळ जन्म ले छान वाढते चंद्र कले समान आई बापाचा तो जीव की प्राण करी कौतुक ते आनंदान 27 वर्ष आयु झाल्यावर हरिपाल कमळा झाली वधूवर पाहणी अतीचा खेळ कठोर वर रूपाने तो केलाय वार हरिपाल युद्ध कलेत निपुण रणशत्रूंची उडवी धूळधाण शूरवीर योद्धा तो कीर्तिवान पंचतत्वात झाला विलीन मालनी माता विशाल देवान तसे अर्धांगी कमला राणी आक्रोश मांडिला तो सर्वानी मोठा हंबरडा दिला फोडूनी शोककुल जनते तामी माला रक्षिता शोककुल जनते तामी माला रक्षिता भगवंत जाणती भक्तांची व्यथा भगवंत जाणती भक्तांची व्यथा भगवंत जाणती भक्तांची व्यथा भगवंत जाणती भक्तांची व्यथा स्मशानी हरिपाला किति कमला राणी सती जावया सज्ज होऊन शुभ्र वस्त्रात होती कामी परब्रह्म चक्रपाणी भगवान हरिपाल कुळी मध्ये आगमन लीला प्रभूची थोर गुणवान जन्म आले पुन्हा भगवान हरिपाल देवाचे पती सजीव केले त्यात ईश्वर जीवांचा उद्धार ही अवतार प्रभू तो अकराशे बेचाळीस संवत्सर आज पद मास तो शुक्रवारी मध्यान्ह काळी दुसऱ्या प्रहरी हरिपाल देह प्रभू स्वीकारी कालांतराने मनी विचार पत्नी आणि संसार त्याग करण्याचा केला निर्धार प्रांत गुजरात सोडले घर पुढे आले मार्ग क्रमित क्रमित जेथे गोविंद प्रभू राजात रिद्धपुरी नामी पुण्य गावात तिथ शेंगुळे मुठे निमितात उभय ज्ञान शक्ती त्यात धर नाम ते स्वीकारित बिंद्या जली केला एकांत 12 वर्षे पाहिला अंत पुढे झाले गोंडवाडा भ्रमूनी परमेश्वर पुरा आले ते तू श्री गोविंद प्रभूंना भेटूनी गंगा तीरास गेले निघून जीव धरण्याचे ध्येय सांगून राहेर नांदेड मेकर मार्गान नागांबिका प्रेम प्रदान करून मार्गक्रमित आले ते तून चक्रधर स्वामी नीति कुमार पठा चक्रधर स्वामी नीति कुमार पठा Thank you.